मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत तुळशी अंगण 2 या प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत. ठीक आहे, पुढे गेलं अजून पुढे गेलं नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तुळशी अंगण 2 या प्रोजेक्टसाठी. संकेत क्रमांक आहे 506 आणि जवळजवळ इकडे 14 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर हे मोक्षी म्हणून जे आहे पिंपरी चिंचवड त्या एरियातला हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता हा त्याचा असा मेन गेट आहे. ठीक आहे, आणि मेन गेटनंतर हा असा रस्ता बाहेर जातो जो मेन हायवेला टच आहे. तर एक डेडिकेटेड रोड इकडे दिलेला आहे या प्रोजेक्टला येण्यासाठी. ठीक आहे, एकदम हायवेला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे ही सगळी बिल्डिंग, ही अशी सगळी पूर्ण बिल्डिंग आहे. तरी फुल रेडी टू मूव्ह बिल्डिंग मला वाटते. मी याची अजून माहिती तुम्हाला देतो. तर मित्रांनो, इथे फेज 1 आणि फेज 2 असे दोन फेज आहेत. फेज 1 मध्ये ए बी आणि सी विंग आहेत, हे जे तुम्ही बघू शकता. तर हे ही पूर्ण ऑक्युपाईड आणि रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक सेकंड ना, हां, आणि जी डी विंग आहे ती मित्रांनो ती म्हाडासाठी असणार आहे. डी जी फेज 2 मध्ये येणार आहे. आता डी विंगमध्ये पण 11 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत 14 फ्लॅट्स, ठीक आहे, ते 10व्या आणि 11व्या माळ्यावर असणार आहेत. आणि आता पदेशन जवळजवळ अजून 1.5-2 वर्षानंतर मिळणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता प्लिंथ लेवलपर्यंत काम झालेलं आहे हे म्हाडाच्या बिल्डिंगचं. प्रत्येक फ्लोरला किती फ्लॅट्स? प्रत्येक फ्लोरला 7 फ्लॅट्स. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते टॉप 2 फ्लोरला असणार आहे. टॉपचे 2 आहेत का? ओके. नमस्कार मित्रांनो, थोडंसं आपण प्रोजेक्टबद्दल आता माहिती घेऊया. त्याचा संकेत क्रमांक आहे 506 आणि हे आहे तुळशी अंगण 2 असं या प्रोजेक्टचं नाव आहे, बोराडेवाडी या लोकेशनमध्ये. आणि हा जो स्कीम कोड आणि हे लोकेशन आहेत, हा प्रोजेक्ट हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत हे लोकेशन आहे. ठीक आहे, इथे LIG कॅटेगरीचे फ्लॅट्स अवेलेबल होणार आहे आणि टोटल 14 फ्लॅट्स म्हाडाने इकडे दिलेले आहे. म्हाडाची जी बिल्डिंग असणार आहे ती आहे डी बिल्डिंग असणार आहे, जी ग्राउंड प्लस 10 फ्लोअरची असणार आहे. आणि 10 फ्लोअरला म्हाडाचे हे 14 फ्लॅट्स, 10th आणि 11th फ्लोअरला हे म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहे. कार्पेट एरिया जो आहे तो 538-620 ऑफर केलेला आहे इकडे. आणि याचं पोझिशन डेट जे आहे, जी ग्राउंड लेवलला मला माहिती मिळालेली आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार हे जून 2024. तर हे पोझिशन डेट मित्रांनो ही रेरा वेबसाईटमधली पोझिशन डेट आहे. ठीक आहे, याची प्राईस जी आहे ते 24-30 लाखापर्यंत अशी आहे. तर हे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे फेज 1, ज्याच्यामध्ये ए बी आणि सी विंग आहेत किंवा ए बी आणि सी टॉवर तुम्ही म्हणू शकता. आणि जे फेज 2 आहे त्याला डी आणि ई विंग आहेत, ज्याचं काम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की त्याचं काम नुकतंच प्लिंथ लेवलला सुरू केलेलं होतं. तर म्हाडाचं जे बिल्डिंग असणार आहे ते डी बिल्डिंगमध्ये 10व्या आणि 11व्या माळ्यावर त्याचे फ्लॅट्स असणार आहे. ठीक आहे, हे काही ॲम्युनिटीज आहेत. तिकडे पॉवर बॅकअप आहे, त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, 24/7 सिक्युरिटी आहे, कार पार्किंग आहे, CCTV, एकदम बेसिक छोटंसं गार्डन वगैरे त्यांनी दिलेलं आहे आणि एक बेसिक ॲम्युनिटीजचा हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आता मार्केट प्राईस थोडं जाणून घेऊया आपण मित्रांनो. इकडे तुम्ही बघू शकता आता मार्केट प्राईस सध्या काय चाललेलं आहे, ते जवळजवळ 825 बिल्टअप एरिया. आता मी बिल्टअपवर सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, 800 एरिया आहे बिल्टअपचा, त्याला जवळजवळ 34-35 लाखची किंमत आहे. आणि तेच म्हाडाचा जो बिल्टअप एरिया आहे, ठीक आहे, तो 816 आहे, त्याची किंमत आहे 24 लाख. तर तुम्ही बघू शकता एक जवळजवळ 9-10 लाखाचा प्राईस डिफरन्स आहे मार्केट प्राईस आणि म्हाडाच्या प्राईसमध्ये. तर मित्रांनो, ही होती माहिती या प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.